कसब्यातून ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून भाजपवरती टीका चालू झाली भाजपने कसबा न ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी द्यायला हवी होती असं एकंदरीत चर्चेचा सूर पण भाजपनेच का ब्राह्मण उमेदवार द्यावा दुसरा पक्ष सुद्धा ब्राह्मण उमेदवार देऊच शकतो की पण तसं होताना दिसत नाही ब्राह्मण समाज पारंपरिकरित्या भाजपला मतदान करतो म्हणून भाजपकडे ती जबाबदारी जाते असं बोललं जाते म्हणजे काय प्रत्येक जाती देखील ठराविक पक्षांनी वाटून घेतलेल्या आहेत हेच खरं पण महाराष्ट्रात एक वेगळा इतिहास देखील घडला होता दलित समाजाचा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर एक ब्राह्मण उमेदवार निवडून देखील आला होता आणि ते देखील मराठवाड्यातनं काय होता हा किस्सा तेच या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर झालेलं असं की भूमपरांडा दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ होता काँग्रेसने आमदार उभा करावा आणि जनतेने तो निवडून द्यावा असं बराच काळ इथे चाललं मात्र नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली असं असलं तरी अनेकांना भूम परांडा हा मतदारसंघ निवडणुकीसाठी अगदी सोपा वाटायचा तसा हा मतदारसंघ दुष्काळी शेती हे जवळपास सगळ्यांचं जगण्याचं साधन या भागात तेव्हा नीट रस्ते देखील नव्हते भागवत मोटार सर्व्हिसेस आणि बाबूलाल शेटची गाडी बारशी परांडा भूम मार्गे कुपाटा उडवत पळायची हीच काय ती दळणवळणाची साधनं साल होतं एकोणीसशे च महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली शेकापने भाई उद्धवराव पाटील यांना उमेदवारी दिली भाई उद्धवराव त्यावेळी शेकापचे राज्य पातळीवरचे नेते होते त्यांच्या पाठीशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ऐतिहासिक अशी कामगिरी होती शिवाय उस्मानाबाद जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला होता तर काँग्रेस पक्षाकडून अर्णोजीराव देशमुख हे उभे होते तर रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर ऍडव्होकेट नानासाहेब उर्फ वासुदेव देशमुख हे उभे राहिले वासुदेव देशमुखांचं आडनाव जरी खानदानी मराठा वाटत असलं तरी ते ब्राह्मण माणूस परांडा उस्मानाबादच्या न्यायालयात कोर्ट चढवून उभा राहणारा साधा सरळ मार्गी वकील मवाड शांत पण जिद्दी जातीचं असं पाठबळ नाही त्यात रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर ब्राह्मण माणूस उभा पैसा नाही की अडका नाही अशातला सगळा प्रकार प्रचार दणक्यात चालू झाला भाई उद्धवराव पाटील प्रचारात आघाडीवर होते ते राजकीय मुत्सद्दी अभ्यासू शिवाय त्यांचं घणाघाती वक्तृत्व त्यामुळे सभेला तुफान गर्दी व्हायची लोकप्रतिसाद द्यायचे दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेले अरुणोजीराव चार पाच जीपगाड्या घेऊन फिरायचे त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता तरुण होते दिसायला राजबिंडे राजपुत्रासारखी चाल बोलणं एकदम रुबाबदार बसायला जाईल तिथं पाठ सगळाच थाटपाठ या निवडणुकीत आपणच बाजी मारणार आणि आमदार होणार अशा आविर्भावात ते फिरत होते मात्र या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेमध्ये वासुदेव देशमुख प्रचारात मागे होते ते सकाळी उठायचे भाकर तुकडा सोबत घ्यायचे हत्तीवरून गावगाव हिंडायचे दोन चार कार्यकर्ते सोबत असायचे त्यांच्या हातात निळे झेंडे गावच्या पारावर शेताच्या बांधावर जाऊन लोकांना भेटायचे रात्र झाली की गाव वेशीवर सभा घ्यायचे एकमेकांचा आदर ठेवून रात्रीच्या अंधारात घसा ताणून ताणून आपलं म्हणणं मांडायचे त्यांनी गावच्या गावं पिंजून काढली जंगजंग पछाडले रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर ब्राह्मण माणूस निवडणूक लढवतोय हीच चर्चा गावच्या पारावर मंदिराच्या आवारात शेताच्या बांधावर जास्त गाजलेली एकदाचा प्रचार संपला लोकांनी मतदार करून आपापलं मत मतपेटीत टाकलं निकालाचा दिवस उजाडला काँग्रेसचे अर्णोजीराव किंवा भाई उद्धवराव पाटलांपैकी कोणीतरी निवडून येणार आणि आमदार होणार अशा चर्चा मात्र जनतेने कौल नेमका कुणाला दिला असेल ते नेमकं सांगता येत नव्हतं एकदाची मतमोजणी झाली निकाल लागला निळा गुलाल उधळत कार्यकर्ते नाचत आले रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर एक ब्राह्मण आमदार परांड्याच्या जनतेने निवडून दिला होता आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे उपेक्षितांचे प्रश्न मांडले लोकांची कामं करणारा आमदार म्हणून त्यांनी नाव मिळवलं भूमपरांडा भागात नेहमीच दुष्काळ पडायचा त्यामुळे या भागातील लोकांना रोजगार द्या पिण्याचं पाणी द्या जनावरांना चारा द्या अशा मागण्यांसाठी त्यांनी चाळीस हजार लोकांचा अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता रोजगार हमी योजना सुरू करा अशी त्यांची आग्रही मागणी होती ती सातत्याने त्यांनी लावून धरलेली त्यांच्या रेट्यामुळेच रोजगार हमीचा कायदा अस्तित्वात आला मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं सगळ्यांना मान्य होईल हे नाव वासुदेव रावांनी सुचवलेलं त्यांच्या आमदारकीच्या काळातील विधानसभेतही त्यांची अनेक भाषणं गाजली यामागे त्यांचा खूप मोठा अभ्यास होता महाराष्ट्रात रामभाऊ म्हाळगी आणि मृणाल गोरे यांच्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न विधानसभेत मांडलेला विविध विषयांवरती सभागृहात भाषण केलेला एकमेवा आमदार म्हणून ऍडव्होकेट वासुदेवरावांचं नाव आजही घेतलं जातं तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय किस्स्यांसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका